एपिसोड आज सगळ्यांनी बघितलाय, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, खूप छान, खूप छान, अतिशय सुंदर घेतलाय. सगळ्या कॅरेक्टर्सची एंट्रीज सुंदर झाल्यात आणि खूप व्हेरिएशन्स घेतलेली आहेत त्याच्यात, त्यामुळे खूपच छान वाटलं. आणि तेजश्री मोठ्या काळानंतर सिरियलला आली आहे तर खूप आनंद आहे. आणि सिरियल लोक खूप आवर्जून बघतील आणि खूप चालेल असं वाटतंय. खूप खूप छान, म्हणजे एकावेळी अत्यंत छान बेमालूमपणे सगळे प्रसंग असे मस्त बसवले. तेजस्वी प्रत्येक वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. ही भूमिका म्हणजे सगळ्यात आवडलेली तुमची भूमिका कुठली? आता ही आता सुरुवात आहे, आता बघू याच्यात आणखीन व्हेरिएशन्स मिळतील. आणखीन होणार सूनमध्ये फार चांगला रोल होता तिचा. खरं तर अग्गबाई सासूबाईमधला रोल मला आवडला, कारण माझी स्वतःची भूमिका अशी असते की अन्यायाविरुद्ध बोलावं, सहन करत राहू नये, रडकं असू नये. तर ते अग्गबाई सासूमध्ये तिचा तो जरा चांगला रोल तशा टाईपचा दाखवलेला आहे. आशा आहे ह्याच्यात पण तसाच रोल पुढे जाईल. आणि आजच पाहिलं आहे पण छान वाटलं आहे की खरं सांगायचं आहे, काही लपवायचं नाही, जे आहे ते ॲक्सेप्टन्स ठेवून समोर जायचं आहे सगळ्याला. हे खूप छान वाटलं आहे. बघूया आता कसं दिवसेंदिवस जशी जाईल सिरियल पुढे तसं कन्फर्म होत जाईल. नक्कीच लोकांनाही आवडेल. त्याच्याशी खूप कौतुक केलं आहे आई वडिलांनी. काय सांगितलं तुम्ही? आई वडील आहेत ते कौतुक करणारच असं एक मुक्ताचं वाक्य आहे. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेलच. पण शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की कामात किती बिझी असलं तरी पण पहिला एपिसोड किंवा पहिल्या नाटकाचा प्रीमियर्स आम्ही एकत्र पाहतो. सो आय एम व्हेरी हॅपी की ते ऑल द वे ट्रॅव्हल करून आज इथे मढमध्ये आलेत आणि आम्हाला एकत्र मला त्यांच्याबरोबर एपिसोड बघायला मिळाला, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. कारण शेवटी माझ्यासाठी सगळ्यात जास्त त्यांच्या रिॲक्शन्स मॅटर करतात, कारण माझं पहिले काम संपल्यावर त्यांच्याकडे लक्ष जातं की त्यांना कसा वाटलाय. सो मला त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. सो आय एम हॅपी. आज एपिसोड बघितल्यावर त्यांनी त्यांची रिॲक्शन दिली होती, पण जेव्हा तुला ही सिरियल मिळाली होती की याच्यात तुला काम करायचं आहे, तेव्हा आई वडिलांनी सांगितल्यावर त्यांची रिॲक्शन कशी होती? ते खूप खुश होते, कारण की जनरली आम्ही ब्रेक घेतो एक सिरियल संपल्यावर, पण आईबाबांना सिरियलची एवढी सवय असते आणि कुठेतरी बाहेर गेल्यानंतर बाकीच्या जॉब्समध्ये हे विचारण्याची मुभा नसते की तुमचा मुलगा जॉब करतो का नाही करतो, पण अनफॉर्च्युनेटली आमच्या जॉबमध्ये ती असते. सो त्यांना सतत अरे मग तिचं नवीन कधी काय सुरू होणार, ही जी एक उत्सुकता असते. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन बाबांना तर स्पेशली की अरे तू कधी टी व्हीवर येणार, किती दिवस झाले आता तू दिसत नाही आहेस, लोक माझे मित्र विचारतात, आमचे ओळखीचे विचारतात. सो त्यांना खूपच आनंद झाला की दे आर व्हेरी हॅपी, म्हणजे नवीन सिरियल घेते म्हटल्यावर त्यांना छान वाटतं. मला एक हे विचारायला आवडेल की तेजस्वीने खूप कमाल काम केलंच आहे, पण याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठलं कोणाचं सगळ्यात काम जास्त आवडलं? सगळ्यांचीच कामं खूप छान झाली आहेत, म्हणजे अगदी संजीवनी ताई, शुभांगी ताई, 101 आहेत, सगळे मातब्बर कलाकार आहेत, प्रश्नच नाही. बाबांचा रोल पण नोटीस होणारा आहे, छान सायलेंट मध्ये पण खूप गोड रिॲक्शन्स, आणि मोजकी त्यांना वाक्य असली तरी पण खूप गोड रिॲक्शन दिलेले आहेत त्यांनी. खूपच छान, सगळी कॅरेक्टर्स खूप छान झालेली आहे.